माऊली जमनाडे उच्चीपुरी तब्येत लावलेला माऊली जमनाडे पंढरपूर गोवा चिलावडी नावाचं गाव आहे. गंगावे चालवेला सराव करतो विश्वासदार हरगुलेंचा पट्टा आणि बाला रपीक्षे बल्लण ताकतीचा ज्याला महाराष्ट्राचा खली म्हणलं जातं. 10 वर्ष एक नंबरच्या जोडीमध्ये हनुमान आकरला सराव करतो वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आहे. सद्गुरु सारखा असता पाटीराचा इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता का भीक मागेल. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सच्चा सद्गुरूचे चेले कधी वायला जात नाही. तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा ठरत असते. गुरु कोणी असू शकतो, गुरु लहान असू शकतो, गुरु मोठा असू शकतो, कुणी असू शकतो. असे सद्गुरु लाभलेले दोन्ही पैलवान दररोज कुस्ती मैदानात माऊलीला आणि बालाला. काल त्यांची सांगलीला कुस्ती झाली तिथं बालानं विजय मिळवला. आज त्याचा उठता माऊली काढणार का पुन्हा त्याच विजयाची नोंद करणार. पुन्हा दाहिरीला कुस्ती आहे. हीच कुस्ती 24 तारखेला 28 तारखेला कुस्ती आहे दाहिरीमध्ये. दररोज कुस्ती मैदान आहे मध्ये का 2015-16 दरम्यान लोकांना वाटलं बालार पीक संपला. बऱ्याच जणांची धारणा झाली होती आणि बालेवाडीचा अधिवेशन त्या टायमिंगला संपला. माऊली पराभूत झाला त्यावेळेसही बऱ्याच जणांना वाटलं माऊलीचंही संपलं. पण बालार पीकला 16-17 नशिबाला साथ दिली, त्याच्या कष्टानं साथ दिली, महाराष्ट्र केसरी झाला. माऊली बालेवाडीला हरला पण दिल्ली हरियाणा गाजवलं त्या पोरानं. उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त कुस्त्या जपणार असेल तर माऊली जमदाडे आहे. समान भारतभर नाव या दोन्ही पुरांचं. अशी कुस्ती आणि अशी कुस्ती मैदान रिहेकरांनी घेतलं. आपल्याही घरामध्ये एखादं तयार करा. प्रकाश शेठ मागाशी दुर्दैव वाटलं मला एका गोष्टीचं. गावच्या फक्त 3 पोरांचा सत्कार केला इथं. का नाही 10 पोरं राबणारी खंडी बनायची सगळी 50 पाहिजे 50 पडल्या प्रत्येकाच्या घरात. काय पोरग पहिल्यांदा तयार होत दुसऱ्याच्या पोराला तुम्ही 10-10 बक्षीस देताय. तुमच्या पोराला 100 मिळूया बक्षीस आहे ते. त्याला ते कळू द्या की कमवावं लागतंय, कष्ट करावं लागतंय, त्यासाठी पडावं लागतंय, जिंकावं लागतंय, तवाना होत असते. फक्त मिळवल्या नाही कळत पोरांना. कारण खेळामध्ये तुम्हाला आयुष्यात कसं जगायचं आणि कसे वागायचं हे कळत असते. लाईटीवाले जरा लाईटी लक्ष द्या. तुमच्या वाईटीने डोळा मारलेल्या लोकांचा जीव धकधक करायला लागले. बघा वायरी हलू नका आणि सगळ्यांनी जरा बजरंग बलीचा जय जयकार पुन्हा एकदा जोरदार करायचा आहे. बोलो बजरंग बली की. अजून आलेलं नाही. एक नाम तत्व दृढ हरी रे म्हणा हरी श्री करुणा येईल तुझी ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंदा वाचेशी सदा जपे आधी नामा प्रत्ये तत्व नाही अन्यता वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना लाज वाटून देऊ नका. प्रत्येकाला हात वर करा. जे हात वर करणार नाही त्याला देव पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय मारणार नाही तो पुढच्या जन्मी मुका होणार आहे मुका. त्याच्यामुळे सगळ्यांनी हात वर करा आणि परमेश्वराचा जय जयकार करायचा आहे. बोलो बजरंग बली की. हात अजूनही वर नाही जरा हात वर करा. पुढच्या जन्मी हात नसती. बोलो बजरंग बली की. बोलो बजरंग बली की. धन्यवाद रिहेगाव. अवघं धुंदुरला रिहेगाव. परमेश्वराची भीती आहे याचा वास्ता माणूस म्हणून आपण जिवंत आहे. 2-3 वर्ष करोनाने दाखवून दिलं. शरीर संपत्ती असेल तर काही करता आणि एक यारी पटायला लागला माऊली जमदाडे. पण हल्ला लुकवला बाला रपिकना कडला बसलेली जपून मसा. 16-16 किंवा अंगावर पडलं तर चपातीच होईल चपाती. जपून मसा घरी गेला सांगायची सोय पण नाही काय अंगावर पडते कळलं का. ही कुस्ती आहे. कोई राम बोल के आता है कोई रेम बोल के आता है. दोनों यहाँ पे एक होता है.
कोई बजरंग बली बोलता है, कोई अल्लाह बोलता है, दोनों यहाँ पे एक होता है। विविधता देखता त्याचं नाव भारत है, और विविधता देखता त्याचं नाव कुस्ती है। खास पटाव लागण्याचा प्रयत्न होता, माऊलीन हल्ला झोडकवला बालाना आणि कब्जा घेतलेला आहे। ना भूतला भविष्य तो जालना था अधिवेशन जालन बालाना अभिजीत कटकेला पराभूत केला महाराष्ट्र केसरी जी करा आणि अरे बाप रे बाप केल्यात